काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष ढोटे यांची पदावरून होणार हकालपट्टी. आदिवासी मुलींबद्दल केलेले अक्षरपहा वक्तव्य भोवणार. लैंगिक अत्याचार झालेल्या आदिवासी मुलींबद्दल अक्षरपहा वक्तव्य करणारे चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष ढोटे यांची पदावरून हकालपट्टी होणार हे निश्चित झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत संकेत दिले आहेत. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर सरकारकडून पैसे मिळतात म्हणून आदिवासी मुली अत्याचार झाल्याच्या तक्रारी देतात असे अत्यंत संतापजनक वक्तव्य ढोटे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून सुभाष ढोटे यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांना विनंती करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना पण बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोबतच त्यांनी वैयक्तिकरित्या आदिवासींची माफी पण मागितली आहे. तर पाहूया आधी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष ढोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये केलेले वक्तव्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज यावर दिलेली प्रतिक्रिया. विशेषतः मला जे सांगायचं आहे ते महत्त्वाचं म्हणजे आमच्या राजुरा शहरामध्ये जी माझी की निर्भयामध्ये किंवा पास्कोमध्ये ज्या मुली बाधित होतात अशा मुलीला 3 लाख रुपये 5 लाख रुपये शासनाकडून मदत मिळते. त्यामुळे अनेक मुली किंवा अनेक पालक पुढे येऊन आले आणि आमच्या मुलीला बांधून येऊन सांगून आले तर हा सुद्धा एक पब्लिसिटीचा धंदा झालेला आहे. तर आजच्या परिस्थितीमध्ये जी काही परिस्थिती आपल्या सगळ्याला कल्पना आहे आपण सुद्धा योग्य त्या पद्धतीनं हे सगळं जनतेसमोर आणावं. राज्य बांधव आहे आणि यांच्या संदर्भात माझी भूमिका भावना दुखवण्याची अजिबात असू शकत नाही. पण माझ्या मुखातून काही झालं असेल निघालं असेल आणि भावना दुखावल्या असतील तर मी आदिवासी बांधवांची माफी मागतोय आणि या भविष्यात अशा प्रकारच्या कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझ्याकडून प्रयत्न होणार नाही ही या प्रतिमी दिलगिरी व्यक्त करतोय. खरं तर हा विषयाला घेऊन संबंध येत नसताना पक्षावर विरोधक असतील किंवा काही लोक असतील पक्षाला अडचणीत आणत असतील आणि पक्षाला डॅमेज होत असेल आणि त्या पदावर आता त्या संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळे यातून संदेश पक्षाकडे बोट दाखवला जातो. म्हणून मी सुभाष ढोटेंना विनंती करणार आहे की हे संपूर्ण चौकशी होईपर्यंत आपण या पदावरून थोडं दूर राहावं आणि पद पुन्हा यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर ते पद त्यांना पुन्हा बहाल करावं. परंतु आरोप सिद्ध होतपर्यंत किंवा आरोपातून मुक्तता होतपर्यंत जे काही आता घटना इतकी दुर्दैवी आणि निर्दयी घटना आहे की कोण्या बालिकांच्या संदर्भात हे कोणीच सहन करू शकत नाही. म्हणजे अंगावर काटा उभावणारी घटना आहे मन हिलावणारी घटना आहे अत्यंत याला कुठल्याच शब्दामध्ये बोलू शकत नाही. तो कुठलाही कोणीही असू दे कितीही मोठा असू दे त्याच्यावर यामध्ये सहभाग असेल तर कारवाई झालीच पाहिजे आणि ती हो त्यामध्ये कोणी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. अशा परिस्थितीमध्ये या पदावर राहून जर पदाला पक्षाला जर अडचण होत असेल तर मी सुभाष ढोटेंना विनंती करणार आहे की काही काळ आपण पक्षाच्या या पदापासून दूर राहा.